मानसिक आरोग्य म्हणजेच मेंटल हेल्थ जपणं ही आज काळाची गरज बनलेली आहे. हल्ली प्रत्येकच जण कोणत्या ना कोणत्या मानसिक ताणतणावातून जात असतो. यावर उपाय म्हणजेच मानसिक आरोग्य समुपदेशन. नमस्कार, मी गौरी जोशी, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत आहे. मेंटल हेल्थ अवेअरनेस या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत उद्योजिका आणि समुपदेशिका सौ सरिता चितोडकर मॅम. हॅलो. हॅलो मॅम. मॅम, काय सांगाल मेंटल हेल्थ अवेअरनेस बद्दल आणि त्या समुपदेशनाबद्दल? येस, सध्या काळाची गरज आहे आपल्याला समुपदेशन करायचे. जसं आपल्याला शरीराला जखम झाली तर आपण पटकन डॉक्टरांकडे जातो, पण मनाच्या जखमीचं काय? त्यासाठी मला वाटतं 1900 शतकापासून मनावरती खूप साऱ्या मानसशास्त्र तज्ज्ञांनी त्याच्यावर काम केलं आहे आणि प्रकर्षाने जाणवलेलं आहे की मनासाठी मनस्वी प्रयत्न करणं म्हणजेच मानसशास्त्र. आणि या मानसशास्त्रावरती खूप सारे तत्वज्ञान, फिलॉसॉफी ही म्हणजे प्रस्थापित केलेली आहे आणि त्याच्यावर खूप साऱ्या लोकांनी काम केलेलं आहे. त्यानंतर असं जाणवलं आहे की मनाच्या गाभाऱ्यात जर बघितलं, त्याला एक वेगळ्या दृष्टिकोनाने बघितलं, तर आपल्याला शरीरातले आजार खूप कमी होणार आहे. म्हणून मेंटल हेल्थ अवेअरनेस हा प्रकार खूप उद्योजकाने किंवा एक समुपदेश म्हणून एक प्रकर्षित झालेला आहे आणि त्याच्यावर खूप सारे लोक आता काम करत आहेत. आणि छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपण वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर आपले बरेचसे आजार देखील कमी होत आहेत. हे जे प्रकार आहेत मानसिक, काय म्हणूया आपण, मेंटल हेल्थचे, तर ते नक्की किती आहेत आणि आपण मुळात कोणकोणत्या प्रकारचं समुपदेशन करता? येस, गौरीने खूप छान प्रश्न विचारला आहे. खरं म्हणजे बघायला गेलं तर जन्मलेल्या बाळापासनं तर एक ज्येष्ठ नागरिकात इथं सगळ्यांनाही गरज आहे. मानसशास्त्र म्हणजे काय? मनावरती कार्य करतं, काम करतं. तर मनामधले आपले असंख्य विचार, गोंधळलेली अवस्था याने बेचैन होणं आणि त्याच्यासाठी माझी एक स्लीप किंवा माझी झोप डिस्टर्ब होणं आणि मी त्याच त्याच विचारांमध्ये राहणं आणि त्याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टींवरती प्रक्रिया केल्यानंतर असं लक्षात आलं आहे की मनाच्या पृष्ठभागावरती खूप काही साचलेलं आहे आणि त्याच्यावरती काम करण्याची गरज आहे. आणि त्या काम करण्यासाठी असंख्य छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतात. तर तुमचा तो एक दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन किंवा नकारात्मक दृष्टिकोन किंवा विवेकी विचार आणि अविवेकी विचार यातल्या गोंधळलेल्या मनस्थितीवरती जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर आपल्याला नक्कीच उत्तर मिळतं. तर मानसशास्त्राने ते शोधून काढलं आहे की तुम्ही मानसशास्त्राने मनातील गाभाऱ्याकडे कसं बघायचं याचं एक पूर्णपणे एक पटल तयार केलं आहे, एक वेगळा पैलू तयार केलेला आहे आणि मला वाटतं खूप सारे लोक त्याच्यावर काम करत आहे. तर मेंटल हेल्थ अवेअरनेसमध्ये खूप सारे समुपदेशनाचे प्रकार जरी असले तरी जनरल ह्युमन ॲज अ ह्युमन बिईंग यासाठी आपण काय कार्यरत करतोय ते आपल्या प्रश्नांवरती किंवा आपल्या समस्येवरती अवलंबून असतात. खूप सारे आपल्याला आव्हाने आहेत, ती स्वीकारायची आहेत, ती वेगवेगळ्या प्रकाराने कशी स्वीकारायची यासाठी आपण बघणार आहोत. साधारण कोणत्या वयोगटातल्या म्हणजे व्यक्तींना समुपदेशनाची गरज असते? येस, पहिलं शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर 18 वर्षापर्यंत मानवाचा मेंदू हा विकसित झालेला नसतो. तर टीन एज पासनं तर सिनियर सिटीजन पर्यंत आपल्याला काउन्सिलिंगची गरज असते. जे छोट्या मुलांचं, कारण की मन किंवा मेंदू हा विकसितच झाला नसतो, त्याचं सुप्त मन म्हणजे आपण कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड याबद्दल जर चर्चा केली तर त्याचं मन तितकं विकसितच झालं नसतं. त्याला चांगलं आहे का वाईट आहे किंवा चूक आहे का बरोबर आहे हे त्याला कळतच नसतं. म्हणून वयोगट 12 ते सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्यांना मानसिक शास्त्र किंवा मनाचं अवेअरनेस, मेंटल हेल्थ अवेअरनेस याची गरज असतेच. मटेरियल एक गोष्टीला आपण सगळेजण अट्रॅक्ट होत चाललेले आहे. आपल्याला जसं 2 मिनिटांमध्ये मॅगी तयार व्हावी तसंच 2 मिनिटांमध्ये सगळा एक यश आणि अपयश हे डायजेस्ट करता येत नाही मानवजातीला. तर त्यासाठी मानसशास्त्र किंवा एक काउन्सिलर म्हणून मी सगळ्यांना सांगेल की जनरल काउन्सिलिंग मी करते, पण आता सध्या माझ्याकडे खूप मोठ्या केसेस येत आहेत आणि पोस्ट कोविड नंतर किंवा कोरोनामध्ये मी जवळजवळ 700 ते 800 रुग्णांना मेडिसिन
विदाउट मेडिसिन क्युअर केलेला आहे. कारण की मानसिकताच इतकी घाबरल्यासारखी असते किंवा एक आपण म्हणतो त्याला एक शब्द आहे चिंता एन्झायटी, एक त्याच्यावरती मी भरपूर काम केलेलं आहे. आणि जर आपण परिस्थितीचा जर स्वीकार करत गेलो तर गौरी आपल्याला मला वाटतं की खूप साऱ्या गोष्टी आपण पटकन आत्मसात करायला लागतो. आणि एकदा तो आपला मनातला कॉन्फिडन्स किंवा मनातला आत्मविश्वास वाढला तर खूप साऱ्या समस्यांना आपणच एक सोल्युशन देतो किंवा आपण पर्याय उत्तर बनून जातो. म्हणजे तुमच्या ओव्हरऑल या बोलण्यातून असं लक्षात येत आहे की तुम्हाला स्वतःला सुद्धा माणूस म्हणून समृद्ध होण्यासाठी अभ्यासाचा. येस सोमो, मला तुम्ही याबद्दलच सांगाल का की तुम्हाला स्वतःला अभ्यासाचा किंवा या आलेल्या अनुभवांचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर काही चांगला सकारात्मक परिणाम किंवा अगदी निगेटिव्ह नकारात्मक परिणाम काही झाला का? खूप साऱ्या गोष्टीला वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला जाण्यासाठी किंवा तो एक आपणच आपला एक अनुभव प्रयोग म्हणूया, प्रत्येक स्टेजवरती किंवा प्रत्येक व्यवहारामध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही किंवा समोरची व्यक्ती बरोबर वागत असलेली आपल्या दृष्टीने ती कदाचित चुकीची असते. आपण कसं परसिव्ह करतो, आपण कसं आत्मसात करतो, हा हे खूप मोठं चॅलेंज आहे. आता जसं आपण गाडी ड्राईव्ह करत असताना बऱ्याच व्यक्ती किती स्पीडने गाडी ड्राईव्ह करायची हा वैयक्तिक प्रश्न असतो. जसं मी गाडी चालक असेल तर मला कुठे ब्रेक दाबायचा आणि कुठे गतिमान व्हायचं हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. तसंच माझे हे प्रश्न मला किती गांभीर्याने एकदम डायजेस्ट करायचे आहे किंवा करायचे नाहीये हे खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे. बरोबर. तर मानवी जीवनामध्ये खूप समस्या किंवा स्पर्धात्मक याच्यामध्ये माणसापुढे हा खूप मोठा एक यक्ष प्रश्न तयार झालेला आहे की माझ्या प्रश्नाला मी उत्तर कसं देईन आहे कि मी माझ्या प्रश्नामध्ये मी सकारात्मक कसं राहायचं आहे यासाठी मानसशास्त्राने खूप सारे सिद्धांत मांडले. पहिला सिद्धांत आहे की माझा विवेकी विचार, माझा सकारात्मक विचार हा मला सकारात्मक ऊर्जा देत असतो. आता मग उदाहरण द्यायचंच म्हटलं तर माझं एक, मी आता सध्या जेलमधल्या एरोड्या जेलमधल्या महिलांसाठी मी काउन्सिलिंग करते. त्यांच्याकडे यक्ष प्रश्न असे आहेत की त्याचा आपल्यालाकडे सोल्युशन किंवा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार नाही, पण त्यांच्या ह्या विचारांच्या गतीला आपण नक्कीच पर्यायी उत्तर आपण त्यांना शोधून देणार आहोत. तर मला अभिमानाने सांगावं वाटेल ज्या वेळेला त्या व्यस्तमधनं किंवा विचारांच्या व्यस्तमधनं व्यक्त व्हायला लागते मनुष्य म्हणून, तर खूप साऱ्या गोष्टींचे प्रश्नांची उत्तरं आपण आपल्यालाच मिळत जातात. फक्त त्यांना एक मार्गदर्शक म्हणून किंवा पर्यायी उत्तर म्हणून जर आपण समोर असलो तर मला वाटतं आज एक सक्षम जीवन ते जगू शकतात आणि आनंदी राहू शकतात. बरोबर आहे. म्हणजे आत्ता तुम्ही हा जो येरवड्याचा तुमचा अनुभव सांगितला महिलांच्या प्रश्नाबद्दल, तर अशाच प्रकारच्या कोणकोणत्या संस्थांशी तुम्ही संलग्न आहात का किंवा कोणत्या प्रकारचं तुम्ही जॉईंट होऊन काही प्रकारचं काम करता का? हो, आता खरं बघायला गेलं तर मी खूप शाळेमध्ये मी एक काउन्सिलर म्हणून काम करते आणि म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की मी शहरी भागापेक्षाही ग्रामीण भागामधले काय समस्या आहे याच्यावरती मी काउन्सिलिंग खूप करते. ग्रामीण भागातले जसं हडपसर, लोणी, काळभर जिथं गरज आहे मानसशास्त्राची किंवा समुपदेशनाची जिथं गरज आहे तिथं मी पोहोचते. मी खूप साऱ्या शाळांना कनेक्ट आहे, खूप साऱ्या आश्रमांमध्ये मी कनेक्ट आहे की जिथं सिनियर सिटीजन आपण ज्येष्ठ नागरिक म्हणूया जिथं त्यांना खरंच मानसिकतेचा आधार हवा आहे आणि ते अगदी चाचपडत शोधत आहे तिथं जर आपण पोहोचलो तर मला वाटतं एक मनाला आनंद आपल्यालाही मिळतो आणि आपण दुसऱ्यालाही आनंदी करू शकतो. तर खूप सारे आश्रम माझे कनेक्टेड आहे, खूप एनजीओज कनेक्ट आहेत, शाळा आहेत, आता माझ्याकडे कॉलेजेस पण आहे, आता महिलांच्या कॉलेज, वसतिगृह इथं खूप ठिकाणी कनेक्ट आहे. एक्झॅक्टली मी आता तेच विचारणार होते की महिलांसाठी म्हणून असं काही वेगळं आपण काम करता का? हो येस, महिलांसाठी आता आपण बघितलं की येरवडा जेलमध्ये महिलांसाठी करते. तसेच महर्षी कर्वे इन्स्टिट्यूट म्हणून ही फक्त मुलींचंच कॉलेज आहे तिथं सुद्धा मी कनेक्ट आहे की महिला किंवा स्त्री म्हटली की ती अष्टपैलू व्यक्तिमत्व असले तरी तिचा प्रवासासाठी किंवा तिची लढाई खूप वेगळी आहे. पुरुष प्रधान देशामध्ये जर एका महिलेला आपलं अस्तित्व घडवायचं असेल तर तिच्यासाठी खूप चॅलेंजेस आव्हानं आहेत. ते समृद्ध करण्यासाठी तिच्याकडे खूप साऱ्या गोष्टी एक ती वेगळ्या दृष्टिकोनात न बघते आणि तिला अडथळे नक्कीच आहे. पण मी नेहमी म्हणते मानसशास्त्राच्या या शिक्षणात मी नेहमी म्हणते की तुमची ही जी स्पर्धा आहे ती अडथळ्यांची स्पर्धा आहे. अडथळ्यांची स्पर्धा जिंकण्यापेक्षाही अडथळे तुम्ही जितके पार कराल तितके तुम्ही अनुभवी आणि सक्षम होणार आहे. तुमच्या वैचारिक विचारांचा दर्जा मला वाटतं नक्कीच एक वाढणार आहे.
तुमच्या ह्या सगळ्या आतापर्यंतचा प्रवास आपण म्हणूया किंवा अनुभव आहेत एवढे, तर असा काही अनुभव आहे का की जो लक्षात राहिलाय आणि आपल्या कल्पनेच्या पलीकडेही जग असतं असं, मग तुम्हाला असं वाटलं असेल की ही घटना अशाही प्रकारच्या घडू शकतात, तर अशी एखादी घटना तुम्ही शेअर करू शकाल? आता खरं सांगायला म्हणजे मी वयाच्या 50वी नंतर मी मानसशास्त्र शिकले, पण ज्या वेळेला मी एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय करते त्यावेळेला जे काही अप अँड डाऊन्स म्हणतो आपण ते खूप सारे येतात. म्हणजे मी तर म्हणते आपल्याला जगण्यासाठी प्रेम किंवा पैसाच पुरेसा नसतो, तर मनाची अस्वस्थता, मनाची स्वास्थता ही सुद्धा तितकीच महत्वाची असते. आणि ज्या वेळेला मी विचार केला की खूप सक्सेसफुल किंवा यशस्वी माणसं किंवा मनुष्य किंवा ती व्यक्ती या स्तरापर्यंत पोहोचली म्हणजे याचा अर्थ त्यांना अडथळे नाही आहेत का? तर नक्कीच त्यांना अडथळे, त्या अडथळे पार करण्यासाठी त्यांची मानसिकता कशी असली पाहिजे किंवा त्यांनी त्याच्यावरती आपल्या मनासाठी कसं एक धैर्य किंवा ध्येय किंवा एक ऑब्जेक्ट वाढवलं असेल, त्याच्यावर खूप सारा अभ्यास केल्यावर असं कळतं की आपली दुःख खूप छोटी आहे, दुसऱ्याची दुःख बघितल्यावर असं वाटायला लागतं त्याच्यावर काम करणं खरंच गरजेचं आहे. आणि मी त्याच्यावर काम केलं, व्यवसायातल्या अडचणी किंवा समस्या याच्यावर मला एक स्वतःच एक मला प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून मी स्वतःला मी समजते आणि मी अडचणींवर मात केली आणि नंतर कळलं अरे हे प्रॉब्लेम्स येणारच आहेत, या समस्या येणारच आहे, त्यातनं मार्ग आपणच काढणार आहोत, फक्त एक दृष्टिकोन सकारात्मक टाकला तर मला वाटतं याच्यासारखं यशस्वी आपण नाही. म्हणून तुझं हे तुझं जीवनाचा शिल्पकारपेक्षा मीच आहे माझं जीवनाचा शिल्पकार हे जास्त महत्वाचं आहे. हो नाही, तुम्ही प्रेरणादायी आहातच आणि न्यूज अंकट चे प्रेक्षकही नक्कीच प्रेरणा घेतील याबद्दल काही शंका नाहीये. आणि आता तुम्ही एवढं जे काही काम केलंय, तुमच्या अचीवमेंट्स तर खूप आहेत, तुम्हाला अवॉर्ड्स वगैरे तर खूपच मिळत असणार, सो त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला एक ऍप्रिशिएशन, एक मोटिवेशनल असतं बरोबर, आणि एक छोटासा छोटातला छोटा पुरस्कार जरी मिळाला तरी आपल्या कामाची गती वाढते आणि मी केलेल्या कामाला एक कौतुकाची थाप असते आणि एक ते एक्नॉलेजमेंट असतं की तुला मिळालेल्या कामाची ही जरी पोचपावती असेल तू अजून उत्स्फूर्तपणे काम कर आणि समाजाला तुमचं देणं आहे, तुम्ही समाजासाठी काहीतरी घेऊन आलेला आहात ते तुम्ही विस्तारितपणे देणंही गरजेचं आहे. गिव्हन आणि टेकन जशी पॉलिसी असते, दोन हाताने दिलं तर चार हाताने मिळत राहतो, हा जगाचा किंवा निसर्गाचा नियम आहे आणि वाढण्यासाठी असते आणि मी ते करत आहे. मला वाटतं अजूनही मी खूप साऱ्या गोष्टींमध्ये थोडीशी मागे वाटते, मानसशास्त्राचे अजून छोटे छोटे पैलू मला उलगडायचे आहे आणि मला वाटतं मी ते करत राहणार आहे. हो, मला याबद्दलही विचारायचं होतं की तुम्हाला आत्ता तुम्ही म्हणालात की 50व्या वर्षी एक डिग्री घेणं, तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन हे शिकलात, सो तुम्हाला काही आयुष्यात अजून असं करायचंय का की हे मी अचीव करू इच्छिते किंवा असं काही आहे का? हो, मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे काही थोडंफार छोट्या प्रमाणात जे शिक्षण घेतलंय हे मला ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रबोधन करायचं आणि त्याच्यामध्ये घटस्फोट किंवा आत्महत्या जेणेकरून ह्या मला वाटतं आपल्या देशामध्ये संपल्या पाहिजे. जसं आपण पोलिओ डोस बघा, पोलिओ डोसचं अजूनही आपण एक प्रबोधन करतो किंवा गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याला मान्यता दिली आहे, तसंच हे मानसशास्त्र कानाकोपऱ्यात पोहोचलं पाहिजे, त्याचं प्रबोधन केलं पाहिजे, घटस्फोट आत्महत्या याचं प्रमाण कमीत कमी असलं पाहिजे. मला तर वाटतं ते झिरो करणं हे माझा पहिला एक प्रयास आहे. जर तुम्हाला वाटतंय की मला जगण्याला मी लायक नाहीये तर तुम्ही खरंच छोट्या काउन्सिलरची मदत घ्या आणि जीवन हे इतकं सुंदर आहे भरभरून तुम्ही जगू शकतात, म्हणजे हा आनंद जो आहे आपल्या अंतर्मनात असतो तो शोधावा लागत नाही, एवढंच मला सांगायचं आहे. तुमची सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना मी असं म्हटलं होतं की उद्योजिका आणि समुपदेशिका, तर हे नक्की काय आहे? उद्योजिका म्हणजे मला वाटतं एक छोट घरातली गृहिणी सुद्धा एक बेस्ट उद्योजिका असते, कारण की ती सगळं घर मॅनेज करत असते आणि आपल्या कुटुंबातला सपोर्ट तर असल्यामुळे मी एक थोडस छोटासा माझा स्वतःचा उद्योग चालू केला आहे. 2011 ते 2015 या साली खूप साऱ्या व्यवहारामध्ये आम्हाला खूप साऱ्या गोष्टींचा एक तोटा झाला, पण त्यातनं खूप सारे मी शिकले आणि एक उद्योजिका म्हणून मी आज जरी कार्यरत राहिली तरी मी एक व्हॉलेंटियर आहे, एक मी एक काम करते
करते की मला एक काउन्सिलिंग म्हणून एक माझी एक आवड निर्माण झाली आहे आणि मी कानाकोपऱ्यातल्या छोट्याशा लोकांमध्ये ग्रामीण भागामध्ये मी आज पोहोचलेली आहे. जवळजवळ 65 छोटे छोटे खेड्यांमध्ये मी पोहोचलेली आहे. म्हणजे लोणी काळबोर टू आपण म्हटलं भोर, कोल्हापूर, सोलापूर या सगळीकडे माझं काम आहे. मी यूट्यूब चॅनल मार्फत किंवा तुमच्या अशा चॅनल मार्फत मी सगळीकडे पोहोचते आहे आणि माझं हे कार्य मला वाटतं मी सतत करत राहणार आहे. मला एक असा प्रश्न विचारायचा होता की मेंटल हेल्थ अवेअरनेस आपण म्हणतो पण मुळात याचा अवेअरनेस या शब्दाचा अर्थच आहे की जाणीव असणं, आपल्याला त्रास होतोय किंवा आपण आजारी आहोत हेच आपल्याला बरेचदा कळत नाही. तर ते नक्की कसं जाणून घ्यायचं की मला एका काउन्सिलरकडे जायचंय आणि त्यात कमीपणा कसा नाही वाटला पाहिजे, तर याबद्दल काय सांग. बहुतांशी आपल्या समाजामध्ये, आपल्या संस्कारामध्ये, आपल्या पारंपरिक सणा रीतीवाजामध्ये हे खूप सारं रुजलं गेलंय. जसं भावनांवर आपण कामच करत नाही. आता बऱ्याचदा तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे बायका किंवा महिला पटकन व्यक्त होतात, रडतात, त्यांचे इमोशन्स एक्सप्रेस करतात, पण पुरुष तसं करत नाही. मग पुरुषांना भावना नाही आहेत का? हा एक प्रश्न येतो. तर तुम्ही संवेदनशील मनासाठी काम करणं म्हणजे मानसशास्त्र आहे. म्हणून मला पण संवेदना आहे, मला पण भावना आहेत, मला फिलिंग्स आहेत. तर बरेच लोक जे काही आपण बघितल्यात, आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आत्महत्येच्या बघितल्या, त्या व्यक्त करत नाही कारण की ते लोक परिणामांना घाबरतात की समाज काय म्हणेल, माझ्या घरातली लोक काय म्हणतील, माझा देश माझ्याकडे कुठल्या नजरेने बघेल. ह्या ज्या काही भावना किंवा ह्या दृष्टी मनामधील जे आपण म्हणूया गैरसमज म्हणूया, त्याच्यासाठी आम्ही आहोत की नाही. तुम्ही ज्या वेळेला तुमचे व्यक्त व्हायला शिकाल त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील की आपण व्यक्त होणं किती गरजेचं आहे. जसं फिल्ट्रेशन, जसं आपण म्हणतो की धरण भरलं की ते सोडावं लागतं, कारण की ते जर सोडलं नाही तर तुडुंबापर्यंत ते धरण फुटणार आहे. सगळ्यात तशीच अवस्था आपल्या मनाची पण असते. मनामध्ये खूप साठलेलं हे फिल्टर करण्याची गरज आहे किंवा ते वाहून जाण्याची गरज आहे. म्हणून ते कोणासमोर व्यक्त करायचं, तर आपण जिथं गोपनीय आपल्या जऱ्या गोष्टी कॉन्फिडेन्शियल ठेवू अशा काउन्सिलरकडे तुम्ही व्यक्त करू शकता. आणि हेही महत्वाचं आहे की ॲज पर लॉ सुद्धा या गोष्टी गोपनीय राहतात. येस, हे लोकांना माहिती नसतं पण या गोष्टी गोपनीयच राहतात. जसं डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांच्या आजाराबद्दल गोपनीयता बाळगली जाते, तसेच याही बाबत गोपनीयता बाळगली जाते. त्यामुळे नक्की तुम्ही, तुम्हाला काही मानसिक त्रास असेल तर जवळपासच्या काउन्सिलरकडे जा आणि नक्की त्यांची मदत घ्या. मॅम, मला तुम्हाला विचारायचं होतं की आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही ग्रामीण भागामध्ये जास्ती काम करण्यासाठी उत्सुक आहात, तर त्यामागे काहीतरी महत्वाचं कारण नक्की असणार. सो मला विचारायचं होतं की शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये नक्की काय फरक आहे. हो, खूप फरक आहे. कसं होतं, अजूनही ग्रामीण भाग विचारांनी विकसित झालेला नाहीये. त्यांचे जे काही बिलीव्ह आहे, जे काही जी घटना आहे किंवा जो घटनेचा क्रम आहे किंवा त्यांचा परिणाम आहे, तिथं खूप साऱ्या लोकांना त्यांना विचारांनी अपडेट केलेले नाही. विचारांनी त्यांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणूया आपण, कोणी त्यांना प्रवृत्त करत नाही की जा तुझ्या विचारांनी वाग किंवा तू तुझा निर्णय तू घेऊ शकते. तर शहरी भागामध्ये आजकाल छोट्या मुलापासून तर आपलं एक ज्येष्ठ नागरिकापर्यंत स्वयंभूता आलेली आहे, तशी ग्रामीण भागामध्ये नाहीये. ते कोणावर तरी अवलंबून आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, म्हणजे आर्थिक दृष्ट्या असू दे, मानसिक दृष्ट्या असू दे, शारीरिक दृष्ट्या असू दे, खूप साऱ्या अशा गोष्टींनी ते एकमेकांवरती अवलंबून आहे. स्वतःच्या विचारांना विकसित करण्याची क्षमता ग्रामीण मधल्या प्रतिव्यक्तीकडे नाहीये. तर ती प्रतिव्यक्तीकडे येण्यासाठी आपण कार्यरत आहोत की नाही, तुम्ही तुमच्या विचारांनी किंवा तुमच्या सुप्त गुणांना तुम्ही अपडेट करा. आणि जेव्हा जेव्हा ते तसं करायला लागाल किंवा स्वयंभू व्हायला लागाल, मला वाटतं खूप साऱ्या समस्या किंवा त्यांची आर्थिक सुद्धा त्यांना पाठबळ मिळणार आहे. तर ग्रामीण भागामध्ये हे अजूनही होत नाही आणि ही वास्तविकता आहे, ही रियालिटी आहे. त्याच्याकडे सगळ्यांनी एक दृष्टिक्षेप टाकणं गरजेचं आहे. बरोबर. आणि हे आपण ठीक आहे, हे गरजेचंच आहे. मेंटल हेल्थ अवेअरनेस आपण अगदी म्हणूया की जे सामान्य असं आपण म्हणू शकत नाही डायरेक्टली, तीही लोक सामान्यच असतात, पण दिव्यांग लोकांसाठी जास्ती समुपदेशनाची गरज असू शकेल असं मला तरी वाटतंय. येस, दिव्यांग लोकांसाठी एक स्पेशल एक उपचार पद्धती असते की त्याला त्याला नाव आपल्या काउन्सिलिंग भाषेमध्ये डान्स मुवमेंट थेरपी आहे. बरं. डान्स मुवमेंट थेरपीमध्ये अस्थिर झालेल्या अवयवांना थोडीशी चालना मिळते. तिथं कोणीही त्यांना जज करत नाही, कोणीही त्यांना स्पर्धेमध्ये उतरवत नाही,
जस्ट त्यांच्यासाठी एक किंवा दोन तास एक शरीराच्या वेगवेगळ्या पद्धतीचा एक हालचाल पद्धतीची ही थेरपी असते. आणि मला वाटतं ही थेरपी औषधांपेक्षाही ही थेरपी जास्त उपयुक्त ठरते, कारण की तिथे कुठलंही कोणीही त्यांना लेबल लावत नाही, त्यांना स्वच्छंदी वागणू देतात. पोस्ट कोविड किंवा कोविडच्या दरम्यान मध्ये दिव्यांगण मुलांसाठी मी बऱ्याच काम केलेलं आहे तिथं, कारण की त्यांना बाकीचं कुठल्याच गोष्टी करता येत नव्हत्या. त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन सेशन मात्र खूप सारे घेतलेले आहे की जिथं त्यांची असतील अवयवांना एक गती मिळावी यासाठी आम्ही ऑनलाईन सेशन, त्यांच्या थेरपी, कुठले प्रिव्हेन्शन मेजर घेतले पाहिजे, कुठले नाही घेतले पाहिजे, याच्यावर आम्ही बरेचसं काम केलेलं आहे. वृद्धांसाठी काही समुपदेशन असतं का किंवा त्याही पिढीमध्ये काही असं आहे का? नक्कीच, आजकाल मला वाटतं वृद्धांसाठी खूप मोठं काम करणं गरजेचं. त्यांना नक्की काय प्रॉब्लेम असू शकतो? नाही, त्यांना प्रॉब्लेम म्हणजे त्यांना आजकालची तरुण पिढी वेळच देत नाहीये. ते वेळ झांझट असतात, मला वेळ द्या, माझ्याकडे आर्थिक दृष्ट्या मी सबल आहे, पण मला आजकालचे तुम्ही प्रत्येक घराच्या सदस्यांनी बघितलं असेल, ते मुलगा सून किंवा मुलगी आणि जावई हे लोकही कार्यरत आहे, त्या दोघांनाही काम करणं गरजेचं आहे, कारण की आजकाल सर्वाईव्ह व्हायचं असेल तर कामाची गरज आहे, पैशांची गरज आहे. सिनियर सिटीजन ज्येष्ठ नागरिकांना वेळ पुरेसा देत नाही आणि म्हणूनच वृद्धाश्रम खूप झालेली आहे. पण मला वाटतं मी या म्हणजे काउन्सिलर म्हणून मी सांगते की वृद्धाश्रमात आई वडिलांना किंवा आजी आजोबांना ठेवणं हे मला वाटतं फार काही त्यांचा भाव करू नये. त्यांच्यामध्ये त्यांचे समवयी लोक असतात, त्यांचाही वेळ बरासा जातो, अज्ञमन्न भेटीगाठी पण होतात. पण अजूनही आपल्याकडे अशी आहे की मुलं सांभाळत नाही म्हणून वृद्धाश्रम नाही. पण यामध्ये मी बघितलं होतं की बरेचदा वृद्धांना सुद्धा जायचं असतं वृद्धाश्रमात, एक्झॅक्टली याच कारणासाठी की वेळ देत नाहीयेत, मग मी घरी बसून एकटा काय करू, माझी मैत्रीण गेली मग मी पण जाते. अशाही समवयी लोक तिथे मिळतात, त्यांचं एक छानपैकी शेड्यूल तयार असतं. आता तुम्ही उदाहरण द्यायचं तर मातोश्री आश्रमामध्ये टाइम टू टाइम असतं की वेळेत ब्रेकफास्ट होतो, वेळ जेवण होतो, एंटरटेनमेंट प्रोग्राम असतात आणि त्यांचं एक रुटीन छान सेट झालेलं असतं. फक्त आपल्याला त्यांना सपोर्ट द्यायचा असतो, तुमच्या बरोबर आम्ही आहोत. म्हणजे मी तर नेहमी म्हणते आय मिस्ड यू म्हणण्यापेक्षा आय एम विथ यू हे म्हणणं जास्त चांगलं आहे. राईट राईट. मगाशी तुम्ही सगळं ओव्हरऑल घटस्फोट आणि आत्महत्या बंद व्हा म्हणजे व्हायलाच हव्या त्याबद्दल बोललात, तर नवीन नवीन लग्न झालेल्या लोकांमध्ये घटस्फोटाचं प्रमाण जास्ती आहे, तर काय करता येईल किंवा कशा प्रकारचं समुपदेशन तुम्ही करता त्यांच्यासाठी? खरं सांगायचं म्हणजे आज नवीन लग्न होतं, एक दोन महिन्यामध्ये त्यांचे चॅलेंजेस वेगवेगळे असतात, तर याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे प्री मॅरिटल काउन्सिलिंग. पूर्व विवाह एक समुपदेशनाची गरज आहे. आज मुलगा मुलगी पॅकेज बघतो की तुला किती पॅकेज आहे, किंवा त्या कन्सेप्ट वाईज आपण त्याला ऍक्सेप्ट करतो. पण माझ्या ह्या प्री मॅरिटल काउन्सिलिंग मध्ये भावनिक तुम्ही किती कनेक्ट आहात, तुम्हाला फ्लॅट गाडी पेक्षाही मी मुलामध्ये किंवा मुलीमध्ये काय गोष्टी बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मला वाटतं दोन व्यक्तींचं लग्न नसतं, दोन कुटुंब एकत्र होत असतात, दोन कुटुंबांसाठी हे प्री मॅरिटल काउन्सिलिंग आहे की माझ्या येणाऱ्या सुनेमध्ये किंवा देणाऱ्या मुलीमध्ये मी काय गुण बघितले पाहिजे, किंवा ही मला साजेशी माझा एक पार्टनर लाईफ पार्टनर आहे का, याच्यासाठी खूप सारे आम्ही क्वेश्चनरी तयार करतो आणि त्या क्वेश्चनरीची उत्तरं त्यांना देतो. लगेच आपल्याला त्यांचा थॉट प्रोसेस कळतो, त्यांची वैचारिक विचारांची गती कळते आणि त्याच्यानुसार आम्ही ठरवतो की हा जीवनसाथी तुझ्यासाठी उपयुक्त आहे. आणि मेड फॉर इच अदर न राहता मोल्ड फॉर इच अदर ही कन्सेप्ट आम्ही आणलेली आहे की तुम्ही मेड फॉर इच अदर तर प्रत्येक व्यक्ती असणार आहे लग्नानंतर, पण मला सिच्युएशन प्रमाणे मोल्ड पण होता आलं पाहिजे. म्हणून मी म्हणते की प्री मॅरिटल काउन्सिलिंग हे नक्की तुम्ही करा. ऍडजस्टमेंट म्हणजे नेहमी असं मोठी लोक म्हणतात लग्न म्हणजे एक तडजोडच असते एक प्रकारची, आणि साहजिकच आहे. मला अपेक्षा आहे की मला रामासारखा नवरा मिळावा रामामध्ये जीवन, पण रामाची पण अपेक्षा आहे मला सीतासारखी एक बायको मिळावी. म्हणून हे जी काही तडजोड आहे किंवा हे 100% परफेक्ट कोणीच नाही आहे व्यक्ती म्हणून, तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी तडजोड करावी लागेल. पण सगळ्यात महत्वाचा आस्पेक्ट किंवा महत्वाचा भाग आहे की आम्ही 100% ऍक्सेप्टन्स करण्यापेक्षा भावनिक असणं गरजेचं आहे. तरुणांमध्ये काउन्सिलिंगची गरज ही जास्त आहे, तर त्या 15 साधारण आपण तुम्ही टीनेज म्हणालात 18 नंतर मेंदू विकसित, पण
हल्ली जे वय आहे आपण बघतोय लहानच होत चाललंय दिवसेंदिवस, त्यामुळे 15 ते 25 असा समजा आपण मेंदू विकसित झालेल्या व्यक्तींचा वयोगट धरला तर त्यांना आता होत असलेले सगळे बदल ऑल ओव्हरच ऍक्सेप्ट करताना त्रास होतो का? नक्कीच नक्कीच, आडवयात असतात. आता तुम्ही बघितलं असेल की मुलांचं एज हे थोडं आधी होत चाललंय. बरोबर, आपण बघितलं मुलींना पण पाळीची समस्या आधी येत आहे. तर आता आपल्या ह्या ओपन फोरम किंवा मानसशास्त्राने तेच झालंय की तुम्ही सगळ्या गोष्टी समस्या तुम्ही बोला, संवाद वाढवा. आणि मला आता वाटतं संवादापेक्षा सुसंवाद वाढवणं गरजेचं आहे. सुसंवाद करा. आणि हे जे काही अडणीचं वेव आहे किंवा वादळी वय म्हणूया आपण, कारण की याला महत्वाचा एक पैलू म्हणजे आहार. मुलं आजकाल खूप फास्ट फूड खायला लागले, त्यामुळे त्यांचा शारीरिक विकास पण वेगळ्या पद्धतीने व्हायला लागलाय. ओबेसिटी, लठ्ठपणा, खूप साऱ्या गोष्टी कमी वयात यायला लागल्या. पाळीच्या प्रॉपिसिओडीचा प्रॉब्लेम, खूप गोष्टींना त्यांना सफर करायला लागतोय. तर सकस आहार म्हणून आमचे मानसशास्त्रज्ञ आम्ही एकच सांगतो, तुम्ही पोटभर जेवण पहिले आपल्या घरातलं करा आणि जर वाटतंय खावंसं तर नक्की बाहेरचं खा. बाहेरचं खाऊ नका असं सांगणार नाहीये. आणि मला वाटतं या वयातल्या लोकांना एक थोडं नरिशिंग म्हणूया आपण, एक थोडं विकसित करणं गरजेचं आहे. संस्कार आपले विकसित करणं गरजेचं आहे. आपला भारत देश असा सुख संपन्न सर्व धर्म समभाव असला तरी तिथं खूप साऱ्या गोष्टींचा आता एक स्पर्धा होत चालली आहे आणि नरिशिंग करणं खूप महत्वाचं आहे. मुलींना ग्रामीण असो शहरी असो, मुली या मुली आहेत, त्यांना नक्की आता काय फेस करावं लागतंय किंवा काय म्हणूया आपण? हा, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना होणारा त्रास हे ते व्यक्तच करत नाही. आणि ज्या वेळेला पहिल्या पायरीवरती किंवा पहिल्या स्टेजवरती व्यक्त करायला हवा तो होत नाही, आणि पर्टिक्युलर त्याचं गांभीर्य जर वाढत गेलं आणि मग त्यांना शरीरावर परिणाम व्हायला लागलं आणि त्यावेळेला ते डॉक्टरांकडे जातात. मला वाटतं ते इनिशियल स्टेजला जर मनाच्या पण अवस्थेकडे जर बघितलं तर मला वाटतं खूप साऱ्या समस्यांवरती आपण सोल्युशन नको म्हणायला, कारण समस्या कमीत कमी होत. आणि ग्रामीण भागामध्ये हायजीन आपण म्हणतो, शारीरिक आरोग्य याचं हायजीन बघणं गरजेचं आहे. त्यांना पाळीवरती असलेल्या प्रिकॉशन्स मेजर काय घ्यायचं ते बघणं गरजेचं आहे. त्यांची मानसिक अवस्था, शारीरिक अवस्था याच्यामध्ये बघणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं आता खूप साऱ्या संस्था त्याच्यावर काम करतात. फक्त असं असतं की काम करत असताना ते परिपूर्ण काम करणं आणि आपली इम्प्लिमेंटेशन करणं हे खूप महत्वाचा आस्पेक्ट आहे. अर्धवट न सोडतात पूर्णताकडे नेणं हे गरजेचं आहे. मला वाटतं रोटरी क्लब पण खूप साऱ्या गोष्टी त्याच्यावर काम कार्यरत आहेत. आणि आता मला बोलता बोलता असं जाणवलं की हे या ज्या मुलींसाठी आपण स्पेसिफिकली जेव्हा म्हणतो तेव्हा की जेव्हा त्यांच्यावर काही अत्याचार होत आहेत म्हणजे अगदी सेक्शुअल असो मेंटल असो, तर ऑफकोर्स सेक्शुअली जर का झालाय तर त्यांच्या मेंटल हेल्थवरती त्याचा परिणाम होतो. तर अशा काही केसेस असतात का खरंच, किंवा मुली होतात का खरंच ओपन अप? खरं सांगायचं म्हणजे केलं की माझ्यावरती एक छोट्या वयातच एक वेगळ्या प्रकारचा मला आघात झालाय. बरोबर. तर पहिल्यांदा सुरुवातीला ती आपल्या आईला किंवा बाबांना व्यक्त होते, पण आपली आईच शिकवत असते की आता तू काही बोलू नको, एक्झॅक्टली झालं ते आहे. तर मला वाटतं हा जो चेंज आहे, हा जो बदलाव आहे, हे प्रकर्षण आणि पालकत्व मध्ये येतं. पालकांनीच आपल्या आई मुलांशी एक मित्राचं मैत्रीचं नातं जपलं पाहिजे की ती पटकन काही जर समस्या असेल तर तिने पटकन आपल्या आईला किंवा बाबांना ओपनली व्यक्त होणं गरजेचं आहे. मला वाटतं ग्रामीण भागात होत नाहीये ते, आणि हा आभास आहे आणि याच्यावरती काम करणं खरंच गरजेचं आहे. म्हणजे फक्त मुलंच नाही तर पॅरेंट्सचं सुद्धा काउन्सिलिंग हा खूप महत्वाचा विषय आहे. नाही, आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, मुलींना आपण एक मर्यादा देतो तसंच मुलांना सुद्धा एक मर्यादा असली पाहिजे. मुलींनी सातच्या आत घरात यायचं, पण मुलांनी सातच्या आत घरात यायचं आणि का हा आस्पेक्ट नाही. जे नियम आहेत मुलींना तसेच मुलांना. मुलगा बेरात्री जर प्रत्येकाच्या घरी येत असेल तर त्याला जाब विचारणं पालकांचं काम आहे. तू कुठे होतास, काय होता, काय करत होता, म्हणजे लिंगभेद म्हणतो ना हे आता आपण ते बंदच केलं पाहिजे. लिंग हा एक शरीराचा भाग आहे आणि भेद हा आपल्या समस्या किंवा समाजाने केलेला मला वाटतं कर आहे. बरोबर. म्हणूनच आपण ह्या दोन्ही डिस्टिंग्विश मुलाला आणि मुलीला समान म्हटलं पाहिजे.
समाज प्रबोधनासाठी किंवा माणसाने मानसिक दृष्ट्या अजून समृद्ध व्हावं यासाठी वैयक्तिकरित्या माणूस काय करू शकेल? माणसाने माणसासाठी काम करणं म्हणजे माणसाने माणसाच्या भावना समजून घेणं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतकं सुंदर याचं एक स्कूलमधले काउन्सिलिंग केलंय की EQ आणि IQ म्हणजे बौद्धिक गुणांक आणि भावनिक गुणांक हे ओळखण्यासाठी कशाला महत्व द्यायचं, तर त्यांनी सांगितलंय इंटेलिजंट क्वेश्चन म्हणजे बौद्धिक गुणांकापेक्षाही भावनिक जर आपण असू तर आपण एकमेकांना पटकन समजून घेणार आहोत, एकमेकांना कनेक्ट आपण फार करणार आहोत. जसं पाळण्यातलं मूल जर आईला बोलवायचं असेल तर त्याचा तो ते आपल्या खुळखुळायला आधी पाय मारतो, म्हणजे त्याचा हा बौद्धिक अंक झाला इंटेलिजंट क्वेश्चन. पण त्याला जर भूक लागली असेल आणि केव्हा त्याला रडायला येत असेल तर त्याला गाणं ऐकवायला आई टेप रेकॉर्ड लागते तरी ते रडणं थांबत नाही, आणि ज्यावेळेला आई त्याच्या आवाजामध्ये गाणं ऐकवते त्यावेळेला त्याचं रडणं थांबतो. हा झाला भावनिक गुणांक, म्हणजे त्याचे इमोशन्स कनेक्ट होणं हे खूप महत्वाचं आहे. तसंच माणसाने माणसासाठी जर केलं, मी माझ्या प्रत्येक समोरच्या व्यक्तीच्या जर भावना मी समजून घेतल्या, मी जर एम्पथाइज झाले, त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो माझा प्रॉब्लेम जर मी समजून घेतला तर सोडवताना समस्या सोडवताना मला वाटतं कोणालाही अडचण येणार नाही. प्रत्येक व्यक्तीला स्पेसची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि ते आपण करत नाही, म्हणूनच एकमेकांशी आपण संवाद करत नाही आणि एकमेकांशी आपण गैरसमजामुळे आपण एक दरी निर्माण करतो आणि ही दरी नात्यांमध्ये कुठल्याही रिलेशनमध्ये ही मला वाटतं जाणवते. कम्युनिकेशन गॅपमुळे खूप गोष्टी प्रॉब्लेम येतात. तर मला तुझ्याबद्दल असं वाटतं हे प्रामाणिकपणे व्यक्त करणं आणि याच्यामध्ये मला वाटतं कुठलाही गिल्ट किंवा लाजेरेपणा किंवा असं आलं नाही पाहिजे की मला एखादी व्यक्तीबद्दल हे वाटतंय तर सांगून मोकळं होणं आणि त्या समस्येवर तिथंच एक निचरा करणं हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं ह्या गोष्टीने मानसिकदृष्ट्या तुम्ही थोडी सक्षम होणार आहे आणि तुमचा वैचारिक विचारांचा दर्जा वाढणार आहे. मग कुठलंही चॅलेंज किंवा कुठलंही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी इतर लोकांकडे न जाता मी माझ्या समस्या सोडवण्यासाठी एक कॅपेबल असणार आहे, सक्षम होणार आहे, हे मला माझेच मिळालेली पोचपावती असणार आहे. आणि मला वाटतं जिथं खूप चॅलेंजेस आहे, खूप समस्या आहे, आपणच आत्मनिर्भर बनवत जातो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीने ते व्हावं आणि समाज प्रबोधन करताना एकच सांगावं असं वाटेल की तुम्ही गिव्ह अप करू नका, तुम्ही जीवनामध्ये एक हताश होऊ नका आणि कधीही कुठलाही आत्महत्येचा विचार येऊ नका. ज्या ज्या वेळेला असे नकारात्मक विचार तुमच्याकडे येतात त्या त्या वेळेला तुम्ही थोडीशी उपचार पद्धती अवलंबा, छोट्या काउन्सिलरची मदत घ्या किंवा थोड्या अशा जे व्यक्ती आपल्याला कुठल्याही प्रकारे जज करणार नाही अशा व्यक्तींकडे जा. ऍटलीस्ट मानसिक तुम्हाला आधार मिळेल आणि तुमचे अनैतिक विचार जे आहेत ते मला वाटतं त्या क्षणाला तरी थांबतील. पूर्णतः थांबतील की नाही माहिती नाही, समाजामध्ये खूप साऱ्या घटना घडतात, कारण की मनुष्य ज्या वेळेला हतबल होतो पर्यायी उत्तर ज्या वेळेला त्याच्याकडनं संपतात त्यावेळेला त्याला स्वतःला वाटायला लागतं मी आता जगण्याला लायक नाही आणि मग तो हताश होतो आणि त्या वृत्तीकडे जातो. मला वाटतं ह्या संबोधनाने किंवा या संवादातनं आपण बऱ्याचशा गोष्टी एक आपल्या लोकांसाठी समाजासाठी आपण दिलेल्या आहेत. मला वाटतं लोकांनी फॉरवर्ड यावे आणि डोक्यातले जे काही विचार आहे अनेक विचार आहे याला प्रगट केले तरी मला वाटतं हे पहिलं पाऊल असेल नक्की सुधारण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी हे पहिलं पाऊल असणार आहे. बापरे, किती आणि कोणत्या प्रकारचं समुपदेशन आपण करू शकतो, आपलं मेंटल हेल्थ किती महत्वाचं असतं याबद्दल आपल्याला थोडीशी जाणीव झाली असेल आय एम शुअर. आणि त्याबद्दल मॅम तुमचे खूप खूप आभार. हे आपला आजचा सेगमेंट किंवा आजचं आपलं लेक्चर आपण असं म्हणूया, आपली मीटिंग ही एक प्रकारचं समुपदेशनच आहे. आणि थँक्यू सो मच मॅम तुम्ही. मी पण सगळ्यांना धन्यवाद देते. आपण यापुढेही कनेक्ट राहणार आहोत मला वाटतं. एक सेशन किंवा एक भाग हा संपलेला नाही, आपण नेहमी एकमेकांशी कनेक्ट राहणार आहोत आणि ज्या ज्या लोकांना ज्याची गरज आहे त्यांनी फॉरवर्ड येऊन यावं. प्रेक्षकांनी किंवा लोकांनी, सर्वसाधारण लोकांनी, तळागाळ्यातल्या लोकांनी, कष्ट करणाऱ्या लोकांनी पुढे येऊन त्याचा एक निचरा करावा आणि वैचारिक विचारांचा दर्जा वाढावा आणि नकारात्मक म्हणणं सकारात्मकता नक्की जन्माला येते आणि आपण सगळेजण आनंदी जीवन जगूया, हाच माझा संदेश असेल. थँक्यू.